आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा काय झालं? घरी स्वानंदी बघ ना, बाहेर गेलीये. केवढा वेळ गेलीये बाहेर? एवढं काय महत्वाचं काम होतं तिचं? संचिता, तुला माहितीये ना, सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवलीये. ती आली नाही तर काय करायचं आता? अगं किती वेळ तिला? मम्मा आता टेन्शन घेऊन काय यूज आहे मला सांगा. तुम्हाला माहितीये ना ती मुलगी केवढी इरिस्पॉन्सिबल आहे, तरी सुद्धा तुम्ही आणि डॅडनी पार्टीची जबाबदारी तिच्यावर टाकली. कशासाठी काय गरज आहे? मम्मा मला काय वाटतंय माहितीये, आपली पार्टी फ्लॉप व्हावी आणि आपलं नाव खराब व्हावं यासाठी ती हे सगळं करते. नक्कीच नक्कीच नक्कीच, नाहीतर दुसरं कारण काय असणार आहे? आणि तुम्ही वाट नका बघू, तिला कॉल करा आणि झापा तिला चांगली. नको ग बाई, पावसाचे दिवस आहेत, कुठे येताना घाई गडबडीत पडली ना तर कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ होईल, आणि हे रागावतील ते वेगळंच. मम्मा हो किती घाबरताय तुम्ही. मी आहे ना. तुम्ही करा कॉल. हे बघा, मी काही तुमच्यासारखी वागणार नाही. ओके संचिता, कॉल करा. करा ना. शालिनी मॅडमचा फोन. नक्की चिडतील या, मला लई उशीर झालाय. हा मॅडम बोला ना. हॅलो स्वानंदी, कुठे आहेस तू? किती वेळ लागणार आहे तुला यायला? अगं हे बघ, तुला माहितीये ना सगळ्या पार्टीची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा हे बघ, लोक कोणत्याही क्षणी येतील. तू येतेस का मी दुसरी व्यवस्था बघू? नाही नाही मॅडम, मी येते. लगेच आले, लगेच आले. हा येते येते. आवडलं ना गिफ्ट तुम्हाला? हा फोटो तुझ्याकडे कसा आला? माझ्याकडे कसा म्हणजे, अहो फ्रेमच्या दुकानातून घेतला. त्याचं काय झालं, शालिनी मॅडमनी ना मला खोली साफ करायला सांगितली होती. त्या खोलीमध्ये मला एक फोटो सापडला, मी तो मणी सरांना दाखवला. फोटो जरा ब्लर होता. मणी सर म्हणाले शालिनी मॅडम आणि सरपोतदार साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग एक फोटो आपण क्लीन करून त्यांना गिफ्ट करूयात. त्या फोटोला मोठं केलं, तोच फोटो घ्यायला मी दुकानात गेले होते. तिथे मला हा कृष्णाचा फोटो दिसला. मला खात्री होती तुम्हाला आवडेल. आवडला ना तुम्हाला? हा कृष्णाचा फोटो नाहीये. कृष्णाचा फोटो नाहीये? हो मग मी तुम्हाला चुकीचं गिफ्ट दिलं मॅडम, सॉरी. हा त्यांच्यासाठी घेतलेला फोटो असेल. हा तुमच्यासाठी आणलाय, हे घ्या. आणि मॅडम मला ना उशीर होतोय, शालिनी मॅडमचा फोन आला होता, घरात पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. मी निघते आणि मला फोन करा आणि तुम्हाला हा फोटो कसा वाटला ते सांगा. येते. स्वानंदी, स्वानंदी, वेलकम 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 ऑल. वाव किती छान वाटत तुम्हाला सगळ्यांना आज इथं बघून.
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला खूप थँक्यू, कारण आमच्या या घरगुती सोहळ्याला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला. तुम्हा सगळ्यांच्या नजरेत मला एकच प्रश्न दिसतोय की ज्यासाठी म्हणजे ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केला गेलाय ते कुठे आहेत? राईट मॉम डॅड, लवकर आहे, आम्ही सगळे तुमची वाट बघतो. हाय शालिनी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. खूप खूप अभिनंदन. वाव, तुझा हार किती मस्त आहे. 4 लाखाचा आहे. अरे वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. मिस्टर अँड मिसेस देशपांडे, आज तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला. काय करणार, माझा एक पाय भारतात तर दुसरा जगभरात कुठेही असतो. सुजितच्या लग्नात भारताबाहेर असल्यामुळे काय येऊ शकलो नाही, पण ह्या वेळेस ठरवलं की तुमच्या मॅरेज अनिव्हर्सरीला आवर्जून जायचंच. वा वा, थँक्यू. थँक्यू. हे घ्या. अरे हे काय? हॅपी अनिव्हर्सरी. थँक्यू, थँक्यू. पण हे आहे काय? खास कपल कलेक्शन परफ्युम्स आहेत, कालच युएस वरनं आणली आहे तुमच्यासाठी खास. ओके ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. या शालिनी. मॉम डॅड, हॅपी अनिव्हर्सरी. थँक्यू डॅड, हॅपी अनिव्हर्सरी. थँक्यू सुजितराव. प्लीज बी कम्फर्टेबल. किशू सदा, प्लीज सगळ्यांना ड्रिंक सर्व्ह करा, आपण सोहळ्याला सुरुवात करू. संचिता कुठे? मी फोन करतो. कुठे तुमची लाडकी स्वानंदी? घरात काम करायला लागेल म्हणून बाहेर भटकायला गेली. सगळी तयारी आहे ना मी आणि संचिताने केली. बघा ना, मला नीट तयार पण नाही होत आलं. शालिनी, या विषयी नंतर बोलूया का आपण? समोर आपले गेस्ट उभे आहेत, त्यांच्या समोर तमाशा नको. जरा हसा ना. हे मणी, हॅलो शालिनी. हाय, कशी आहेस? मस्त. हे खास तुझ्यासाठी, तुला आणि सरांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान दिसतेस. थँक्यू. बाय बाय. हाय मीना. हाय. हे कशी आहेस? सॉरी मॅडम, जरा उशीर झाला मला. उशीर झाला की केलास? घरात काम करायला लागेल म्हणून बाहेर गेली होतीस ना? कुठे भटकत होती ते तरी सांग. सॉरी, मी काय विचारते त्याचं उत्तर द्या आधी. सॉरी मॅडम, साहेब कुठे आहेत? साहेब. तिकडे मॅडम जवळ चला ना, आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, ते द्यायचंय. तुम्ही? आपण कशा कर अगं? अहो चला ना प्लीज. बर ठीक आहे, चल. स्वानंदीच्या हातात माझा आणि सरपोतदारांचा फोटो आहे. ती त्यांना गिफ्ट म्हणून द्यायला घेऊन गेली. शालिनी चाहते लागला तर मी स्वानंदीला फोन करते. स्वानंदीला. काय का स्वानंदी, काय? साहेब, आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट? शालिनी, स्वानंदीने आपल्यासाठी गिफ्ट आणलंय. स्वानंदी, काय का तुझं हे कट कट केलं? गिफ्ट असो नाहीतर कोणाशी तरी बोलत असो, सारखं लक्ष आपलं त्या फोन मध्ये. आता गिफ्ट देतेस ना,
मग एकदा ते पूर्ण कर. जगबुडी नाही होणार आहे फोन नाही घेतलास तर. सॉरी मॅडम, सॉरी. तुम्हा दोघांना भी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. पण गिफ्ट म्हणून तू तुझ्या लायकीप्रमाणे 500 रुपयाची साडी दिली असलीस तर मी नाही नेसणार. हा हा, आमच्या तोला मुलाचं गिफ्ट असेल तर एक्सेप्ट करते. शालिनी, गिफ्टची किंमत कितीही असो, देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. हो का? मम्मी ना तुमच्या पुढच्या वाढदिवसाला एक इम्पोर्टेड घड्याळ गिफ्ट द्यायचा विचार करत होते. आता चांगल्या भावनेने मी प्लास्टिकचा कंगवा गिफ्ट करते, चालेल का? तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? गिफ्ट दिलाय स्वानंदीला, उघडून तरी बघा. आता काय करू? तिने फोटो दिला. मणी, मणीला फोन करते. अरे फोन उचला रे. पंखाने उचलत आहेत. हे काय आता? मम्मा आणि डॅड पाहुण्यांना सोडून त्या स्वानंदी बरोबर काय करतात? संचिता, आता तुलाच काहीतरी करायला लागणार आहे. संचिता, राहू दे स्वानंद, तुझ्यामुळे झालंय सगळं. पार्टी सोडून निघून गेलीस ना, सगळी कामं मला करायला लागली. सगळ्यांसमोर हसू झालं माझं. घाई घाई पडले मी, मला नीट रेडी पण नाही होता आलोय. संचिता हळू अगं, उठायचा प्रयत्न कर ना. पाय दुखतोय. भाऊ सुचित राव, तुमची बायको पडली आहे. संचिता जा जरा तिला हात द्या, उठवा. हात देणारच का फक्त? साहेब, मोठे साहेब आलेत. अरे बापरे, मोठे साहेब आले. तुम्ही चला बरं, तुम्ही सगळे बी कम्फर्टेबल. हा, आम्ही आलोच. चल 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 सुजित. काय झालं, असे नाराज काय? तुम्हाला बरं वाटत नाही का? नाही. मग एवढ्या हौसेने गिफ्ट आणलं होतं मी. साहेबांनी आणि मॅडमनी बघितलं सुद्धा नाही. इतकंच ना, मग बघतील ना. आता मोठे साहेब आले, त्यांना रिसीव्ह करायला द्यायला नको. तुम्ही एक काम करा, ते गिफ्ट त्या गिफ्ट जवळ ठेवा. त्यांना वेळ मिळेल तसं बघतील ते. दादा थोड फास्ट घ्या ना. स्वरंगाने फोन पण उचलत नाही. मूर्खासारखे काय काय फोन विसरून आले. अजून थोडं फास्ट घ्या ना. एक्सक्यूज मी गाईज, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. नाही, मगाचपासून हे सगळे आग्रह करतायत की मी तुम्हा दोघांबद्दल दोन शब्द बोलावे. मॉम, डॅड, खरं सांगायचं तर तुमच्यामुळे या जगात आहे मी. तुम्ही नसतात तर माझं अस्तित्वच नसतं. डॅड बद्दल सांगायचं तर डॅड खूप स्ट्रिक्ट आहेत. आत्ताही लहानपणापासून
तसे डॅड माझ्या वाट्याला फार कमी आले, कारण त्यांचे राजकीय दौरे, त्यांचं काम मला फार वेळ नाही देता आला डॅडना. पण हा, लहानपणी मला डॅड जेव्हा जेव्हा भेटायचे, काळजीनं, प्रेमानं, आपुलकीनं मला काय हवंय काय नकोय ह्याचे विचारपूस करायचे. आमच्या दोघांमध्ये बापाचं आणि मुलाचंच नातं कसं राहील हे डॅडने नेहमी पाहिलंय. आणि मला माहिती आहे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही मी बऱ्याचदा, त्यांच्या मुलाकडनं असणाऱ्या एक्सपेक्टेशन्स मी पूर्ण करू शकत नाही बऱ्याचदा. पण ते म्हणतात ना, बाप आखिर बाप होता है. माझे डॅड म्हणून 100% परफेक्ट आहे. आणि आता मॉम, काय बोलू मी तुझ्याबद्दल. माझी मॉम माझी बेस्टेस्ट फ्रेंड आहे, डॅडच्या रागापासून मला वाचवणारी माझी प्रोटेक्टर, आणि सगळ्यात महत्वाचं माझं हक्काचं माझं ATM. मॉम डॅड तुम्ही ह्या जगातलं बेस्ट कपल आहात. तुम्हाला या अॅनिव्हर्सरीच्या खूप शुभेच्छा. इथून पुढे येणाऱ्या कित्येक अॅनिव्हर्सरीज आपण अशाच सेलिब्रेट करूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या ह्या जोडीला कोणाचीच नजर लागायला नको. हॅपी अॅनिव्हर्सरी. हे एक मिनिट इथेच थांबा. एक मिनिट आलो. तुम्ही इथे काय करताय? आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्याची पार्टी सुरू आहे, तुम्ही काय करताय इथे? मला तुमच्या अॅनिव्हर्सरी मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही कळलं. अरे तुम्ही जा ना तिकडे, पुढे जा. तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे ना, तर मग कशाला आला तिथे? तुम्ही विसरताय, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे. काय बोलताय तुम्ही? हे बघा, ही ती जागा नाही आणि वेळ नाही आहे. आमचे गेस्ट आलेले आहेत, कळत नाही का तुम्हाला? मॅम तुम्ही का आलाय? आय मीन आजच्या फंक्शन साठी ना आम्ही खूप कमी आणि मोजक्याच लोकांना इन्व्हाइट केलंय. त्या लिस्ट मध्ये मॅम, त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव नव्हतं. ओ मॅम, आता आमच्याकडे कुठलंही फंक्शन असेल तर तुम्ही सेल्फ इन्व्हायटेड असणार आहेत का? हा संचिता. हा हा, अच्छा असं असेल की स्वानंदी शिवाय तुम्हाला करमत नसेल म्हणून तुम्ही आल्या असाल, राईट? तुम्हाला आत कसं सोडलं? गार्डला नोकरीवरनं काढून टाकायला पाहिजे. रस्त्यावरनं येणारा जरा कोणालाही घरात सोडतो? ओ मम्मा, त्या स्वानंदी शिवाय राहू शकत नाहीत ना, म्हणून आल्यात त्या. स्वानंदी म्हणजे काय गेटवे ऑफ इंडिया आहे परत परत बघायला यायला? तुमची स्वानंदी आता बरी आहे, इतकी बरी आहे की ती काम सुकारपणा सुद्धा करायला लागली, तेव्हा तुम्ही कारण काढून परत परत आमच्या घरी येत जाऊ. हे घर आहे आमचं, ST स्टँड नाहीये. कोणी कधी यावं आणि जावं. कमाल या बाईची. मी तुमच्या अॅनिव्हर्सरी मध्ये सहभागी व्हायला नाही आलेले, माझं स्वानंदीकडे खूप महत्वाचं काम आहे, तिला भेटायला आले. आणि ते झालं की मी लगेच जाईन. सदा, हे सदा, मॅडम ना स्वानंदीकडे घेऊन जा. बरं सर.
एक मिनिट, स्वानंदीला भेटून झाल्यावर इथे परत यायची गरज नाहीये. आम्हाला अच्छा टाटा बाय बाय काहीही करायची गरज नाहीये. परत निघून जायचं. ओके. थँक्यू. दादा, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? हो झाली. आणि हा शुगर फ्री ज्यूस आहे ना? हो शुगर फ्री. कारण पाहुण्यांना शुगर फ्री ज्यूस लागतो. आणि स्टार्टर ना गरम गरम सर्व्ह करा. थंडे झाले की सर्व्ह करू नका. नाही ठीक आहे. मी आणि बाकीचा काहीच गोंधळ होता कामा नाही. डिनरची तयारी हो झाली ना? ठीक आहे. तिकडे काहीच गोंधळ झाला नाही पाहिजे. मला आधीच उशीर झालाय. शालिनी मॅडम ओरडल्यात माझ्यावरती. मी बाकीचं बघते. तुम्ही हे बघा. मॅडम हे बघा, ह्या रूम मध्ये स्वानंदी मॅडम असतील. मी जरा खाली जातो, मला थोडं काम आहे. थँक्यू. स्वानंदी स्वानंदी आहे का इकडे? हो ते आताच गेल्या. मॅडम. मॅडम तुम्ही कधी आलात? हो मी स्वानंदीला शोधतेच. स्वानंदी कुठे? स्वानंदी आतमध्ये. नाहीये तिथे. हा मग कदाचित इकडे गेले असतील. काही काम होतं का मला? सर मोठे साहेब विचारतात की बुके कुठे ठेवलेत. अरे बुके मॅडम मी आलोच 2 मिनिटात. चल मी तुला दाखवतो. अरे तो सेल्फ आहे ना हॉलमध्ये. स्वानंदी कुठे आहेस तू?